नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत मुलाखती दाखवतो आहे काही ग्राउंडच्या स्टोऱ्या दाखवतो आहे काही गावामध्ये भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराबाबत दिलेल्या नागरिकांनी तक्रारी त्या नागरिकाच्या मी तुम्हाला मुलाखती दाखवतो आहे असाच एक प्रकार वाशी तालुक्यातील तेरखेडा या गावामध्ये घडलेला आहे तेरखेडा येथील लोकांनी काही तक्रारी दिल्या होत्या या गावामध्ये भ्रष्टाचार झाला ग्रामपंचायतने अपहार केला आहे वेगवेगळे आरोप केलेले आहेत आणि उपोषणही केलं होतं वाशी पंचायत समितीसमोर त्या उपोषणाला यश आलं आणि चौकशी लावली कामाची आणि त्या चौकशी समितीमध्ये तेरखेडा या गावातील समाजसेवक प्रवीण घुले हे आहेत त्यांनी त्या चौकशी समितीमध्ये सदस्य म्हणून आहेत आता नुकती चौकशी सुरू आहे गावामध्ये नेमकं काय प्रकरण आहे बरं ते आता तेरखेड्या गावामध्ये भ्रष्टाचार झाला तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल केला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही एका रस्त्यावर आहेत रस्त्याचं काय बोगस काम झालं असं तुम्ही तो त्या व्हिडिओमधून सांगितलेला आहे आणि दुसरा विषय म्हणजे आपण जे तक्रार दिली आहे त्यांची बाजू आपण जाणून घेणार आहेत मात्र दुसरी पण बाजू जे काही यांनी आरोप केलेला आहे जे कोणी व्यक्ती असतील समोरचे सरपंच असतील किंवा इतर कोणी ग्रामसेवक असेल मी त्यांचे पण तुम्हाला मुलाखत दाखवणार आहे पण तत्पूर्वी यांनी तक्रार केलेली आहे आपण यांची मुलाखत पाहूया नेमकं प्रकरण जे आहे काय प्रकरण आहे नेमकं नाव काय माझं नाव प्रवीण बिभीषण गोले मी तेरखडे आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी तेरखेड्या येथील एक समाजसेवक हो म्हणूनच आहे बॅकग्राऊंड थोडं असं आहे याला की न। न। आ, हे जे भ्रष्टाचाराचं जे प्रकरण आहे तेरखेडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात या या संबंधात किंवा त्या ज्यांच्या प्रकारे त्यांची कार्यप्रणाली आहे ते एकंदरच विरुद्ध आणि काहीतरी गैरप्रकार झालेत अशा प्रकारच्या तक्रारी नागरिकांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडे दिल्या होत्या मग त्या अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन सं समितीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या प्रकरणाचा म्हणजेच कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी बी डी ओ असतील माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील आणि जे डिपीचे सी ओ असतील यांच्या सर्वांच्याकडे पाठपुराव केला होता परंतु त्यांना पाहिजे तसं त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळं त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला मग मला माझ्या माहितीनुसार एक ते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघट समितीनं कदाचित माझ्या माहितीनं पाच सहा दिवस उपोषण केलं उपोषणाची दखल घेण्यात आली आणि बी स्तरावर म्हणजे पंचायत समिती स्तरावरील एक चौकशी समितीचं गठन झालं आणि ग्रामपंचायत तिरखेडा कार्यालयाची चौकशी लावण्यात आली आणि समिती आहे चार सदस्याची आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी त्या स सदर चौकशीचा एक भाग आहे म्हणजे आमच्या समोर चौकशी होत आहे मागचे चार पाच दिवस झाले सम चौकशी होत आहे आणि चौकशी दरम्यान जे काय ऑब्झर्वेशन्स आहेत मी समितीचा सदस्य जरी नसलो पण माझ्या उपस्थितीत होत आहे त्यामुळे मी माझे फक्त ऑब्झर्वेशन शेअर करत आहेत आणि ऑब्झर्वेशन असे आहेत की एकंद म्हणजे आम्ही थोडं काय केलं की ब भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे आरोप खूप आहेत पण आम्ही एक 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 पॅरामीटर घेत आहे त्यातला आम्ही परवा तो व्हिडिओ जो झालेला आहे व्हायरल त्या संदर्भात बोलायचं म्हणजे पंधराव्या वित्त आयोगातून जी काही कामं झाली त्याचे आम्ही लेखे तपासले त्याचे रेकॉर्ड्स बघितले आणि ॲट द सेम टाईम आम्ही स्पॉटवर पण गेलो मग कालचा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ असा होता की तो शेक एक शेत रस्ता आहे तेथे म्हणजे ते ज्याचं जे टेक्निकल सँक्शन आहे त्याच्यामध्ये कसं आहे की तिथे मुरूम टाकणे व्हायब्रेटिंग रोलरद्वारे तो व्यवस्थित लेवल करून घेणे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही तिथे काल स्पॉटवर गेलो होतो तर काय झालेलं आहे की मुरूम आलेला आणि डम्प केलेला आहे आणि आहेच त्या तिथेच तसाच सोडलेला आहे एक डायरेक्शन द्यायचं काम केलं आहे जेसीबीच्या सहाय्यानं परंतु त्याला जे चोपणं अपेक्षित होतं पाणी टाकून व्हायब्रेटिंग रोलरद्वारे चोपणं अपेक्षित तसं काही झालं नाही इनफॅक्ट तिथं ज्यांच्या ज्यांच्यासाठी रस्ता केला रस्ता केला आहे तिथे तिथले लोक तिथले जे शेतकरी आहेत ते समाधानी आहेत की रस्ता व्हायला पाहिजे होता काही काही लोकांची माझी चर्चा झाली परंतु याचा अर्थ असा नाही की रस्ता करायचा लोकांना समाधानी करायचं आणि तिथे आर्थिक व्यवहार गैरवाह करायचा हे पण त्याचा अर्थ निघत नाही गैरव्यवहार असा झालेला आहे की तिथं मी त्याच्या डॉक्युमेंट्स बघितलं आणि स्पॉटवर झालेलं काम बघितलं तर डॉक्युमेंट्समध्ये क्लिअर क्लिअर आहे की व्हायब्रेटिंग रोलरद्वारे ती मरूम टाकलेला चोपणं अपेक्षित होतं त्यांनी चोपलं आहे की नाही तो पुढचा सेकंड हाफ आहे परंतु प्रथम काय झालेलं आहे की त्याचं बिल उचललेलं आहे बिल आहे पैसे काढण्यात आलेले आहेत सदर व्हाउचरवर कुठली तारीख नाही मात्र सरपंच आणि ग्रामसेवकाचे सही आणि शक्य आहे त्यानुसार सर पेमेंट झालेलं आहे दुसरा मुद्दा आहे की तिथं आणखीन एक व्हाऊचर आहे साधारण पंचवीस हजार रकमेचं ज्यामध्ये लिहिलं आहे की तिथे मजूर गेले त्यांनी पाणी मारलं आणि तो रस्ता चोपला मग पंचवीस हजाराचं मजुराद्वारे जर काम करायचं असेल तर साधारण तो महिनाभर तरी काम चालेल तर मग मी जेव्हा तिथं स्पॉटवर विचारणा केली तर ते म्हणले की ज्या मजुराचं तिथं नाव दाखवण्यात आलेलं आहे व्हाऊचरमध्ये तो मजूर वाउचरमध्ये ज्याने ते पेमेंट उचललेलं आहे तो मजूर त्या स्पॉटवर कधीच गेला नाही ना तिथल्या शेतकऱ्यांनी पाहिला ना त्याला इनफॅक्ट मीसुद्धा त्या मजुराची चौकशी केली म्हणजे जो कथित मजूर आहे तो जो दाखवण्यात आला किंवा ज्याच्या नावावर पेमेंट काढलेला आहे त्याला मी विचारलं की काय काय तो तो म्हटला की मला मा काही माहीत नाही आता त्याचं काय भूमिका आहे तो भाग वेगळा परंतु तो मजूर तिथे गेला नसतानासुद्धा त्याच्या नावे पंचवीस हजाराची रक्कम व्हायब्रेटिंग रोलर तिथे कसल्याही परिस्थितीत पोहोचलं नसताना कुठलंही चोपण्याचं काम झालं नसताना त्याच्या नावे त्या सदर व्हायब्रेटिंग रोलर ज्याने कोणी प्रोव्हाइड केलं आहे पण बोगसच बिल आहे त्याला डेट नाही काही नाही व्हाउचरद्वारे पेमेंट केलेलं आहे आणि ती एक अठरा हजाराची अमाऊंट आहे म्हणजे अठरा पंचवीस पंचेचाळीसच्या आसपास तिथे एका कामात गैरव्यवहार झाला आहे अशा बऱ्याच कामाची आम्ही चौकशी करतो आहे आणि इथे माझ्याकडे पेपर्स अवेलेबल आहेत खूप साऱ्या पेमेंट खूप साऱ्या पंधरावीतर पेमेंट व्हाउचरद्वारे करण्यात आलेलं आहे साठ साठ सत्तर सत्तर हजाराचं पेमेंट फक्त व्हाउचरद्वारे करण्यात आलेलं आहे आणि व्हाउचरला कुठली व्हाउचरला कुठलीही डेट नाही कुठली डेट नाही आणि बिगर डेटच्या व्हाऊचरवर व्हाउचरवर सरपंच आणि ग्रामसेवक सही, सही एक जबाबदार व्यक्ती सहीन कसे करू शकतात कसं काय साईन करू शकतात ते लोक आणि या साईनच्या आधारे त्यांनी पेमेंटही काढलेले आहेत मी बँक स्टेटमेंट पण बघितलेलं आहे म्हणजे एक तर व्हाऊचरद्वारे साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपयाचे व्हाउचर पेमेंट असं काय कसं काय असू शकतं त्यांच्या सदर एवढं जर सप्लाय होत असेल एखाद्या लोकांकडून किंवा एखाद्या संस्थेकडून किंवा एखाद्या व्यक्ति व्यक्तिगत लोकांकडून त्याच्याकडून बिल यायला पाहिजे व्हाउचरचं काहीतरी लिमिट आहे ना की कितीपर्यंत तुम्ही व्हाउचर पेमेंट करू शकता बरं ठीक आहे चला नसेल त्यांच्याकडे बिल वगैरे पण व्हाउचरला डेट तरी टाका मग उद्देश काय एकच व्हाउचर दहा ठिकाणी वापरून पैसे काढायचे आहेत का शंका निर्माण होते ना की बिगर डेटच्या व्हाउचरला तुम्ही सिग्नेचर करून पेमेंट कसं काय काढू शकता या झाल्या पेपरच्या गोष्टी आणि ऑन द स्पॉट आम्ही जातोय वेगवेगळ्या ठिकाणी आता आम्ही आणखीन जाणार आहे बरीच कामाच्या आम्हाला आणखीन चौकशी करायची पण काल जे आम्ही एक तुम्हाला जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यातली गोष्ट मी तुम्हाला आता सांगितलेली आहे स्पॉट आणि पेपरची दोन्हीची आता याच्यानंतर जर तुमचं आता चौकशी सुरू आहे ओके किती दिवस लागतील चौकशीला काय असं काय चौकशीमध्ये बघा कसं आहे भ्रष्टाचार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने एक सात आठ आरोप केलेले के आहेत त्याच्यापैकी आमची तीन आरोपांच्या बाबतीत चौकशी पूर्ण झालेली आहे आणि तीन आरो झालेल्या चौकशी तुम्ही समाधानी समाधानी आहे मी कारण तुम्हाला तो जो आम्ही साईन केलेला रिपोर्ट आहे सो फार आमच्या तिघांच्या आ, सम जे हे आहे चौकशी समिती आहे त्यांच्या स्वाक्षरीचा हा अहवाल आहे परंतु हा आणखीन फॉर्मल नाही आहे परंतु या अहवालामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी एवढ्या गोष्टी नि निदर्शनास आलेल्या आहेत की मी संक्षिप्तपणे सांगतो की त्या या अहवालातून आत्तापर्यंतच्या चौकशीतून असं सामोरं येतं आहे की अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडे जी काय माहिती होती त्यातथ्य होतं आणि ते आढळून येत आहे हा तसे एक दोन तीन मुद्द्याचाच अहवाल आहे असे सात आठ मुद्द्याचा अहवाल आम्हाला सबमिट करायलाच आहे समितीमध्ये मी एक तिथं प्रस उपस्थित आहे इन माय प्रेझेन्स मी करत नाही आहे चौकशी चौकशी ते शासकीय लोकच करत आहेत पण मी उपस्थित आहे म्हणून माझी स्वाक्षरी आहे आणि चौकशी अतिशय व्यवस्थित चालू आहे आता चौकशी झाल्यानंतर काय होणार काय काय भूमिका होणार काय ह्याच्याबद्दल मी कमेंट करू शकत नाही पण काय व्हायला पाहिजे मी नक्कीच सांगेन व्हायला असं पाहिजे की आमच्या ज्या काही आता ही चौकशी समितीचा अहवाल आहे त्याच्यानुसार त्याच्यात जे का ऑब्झर्वेशन्स आहे फायंडिंग्स आहेत त्यानुसार त्याची दखल घेऊन तात्काळ कारण आरोप गंभीर आहेत जनतेच्या पैशाचा अपार झालेला आहे मग तात्काळ बीडीओ साहेबांनी संबंधित कोणी ज्यांच्याकडून ज्यांच्याद्वारे हे अपार झालेले आहेत त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजे त्यांना पदमुक्त करायला पाहिजेत आणि एक जेडपी लेवलची एक आणखीन एक समिती गठीत होऊन पाहिजे आणखीन याचा डिटेलमध्ये याची चौकशी व्हायला पाहिजे कारण आम्ही तर सात आठ आरोपाचं चौकशी केली आणि त्यात तथ्य आढळलेलं आहे तर त्याची दखल घेऊन यांना पदमुक्त करायला पाहिजे यांच्यावर गुन्हे नोंदणी करण्यात आली पाहिजे आणि जो अपार झाला आहे तो वसूलसुद्धा करण्यात आला पाहिजे हे व्हायला पाहिजे नाही नाही जर तसं नाही तसं केलं नाही ते करतीलच अपेक्षा आहे परंतु जर त्यांनी नाही केलं तर मी जेवढं ऐकलं आहे की अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती त्यांचं आंदोलन हे पुढच्या टप्प्यात नेणार आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी पंचायत समितीसमोर सम्थ उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता आता ते पुढची स्टेप म्हणून झेड पी सीओ यांच्या कार्यालयात जाऊन अमरण उपोषण करणार आहेत आणि कदाचित ते आत्मदाहनाचा इशारा स्वतः देतील असं मला वाटतंय त्यांच्या एकंदरीत माझ्या इंटरॅक्शनवरून बघा वाशी तालुक्यातील तेरखेडा गावामध्ये जे सध्या प्रकरण सुरू आहे चांगलंच तेरखेडा ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून या गावातील नागरिकांनी वाशी पंचायत समितीसमोर उपोषण केलं त्याच्यानंतर समाजसेवक प्रवीण घुले यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जे तक्रार होती त्या तक्रारीच्या मागणीमध्ये जी समिती आहे आता त्यांची त्या ते समितीमध्ये सदस्य आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली आता प्रकरणाची एक बाजू झाली मात्र दुसरी बाजू तेरखेडा गावचे सरपंच काय मतात बघूयात आता दुसरी बाजूसुद्धा बघणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून आपण आता चला सरपंचाकडे जाऊया आणि त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊयात नेमकं सरपंचाचं काय मत आहे प्रकरणाच्या दोन्ही बाजू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय खरं काय खोटं काय नंतर ठरवूया मात्र आता पाहूयात आपण सरपंच काय म्हणतात ते बघा वाशी तालुक्यातील तेरखेडा गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून तक्रार दिली आता तक्रारीमध्ये जे काही चौकशी समिती होती चौकशी समितीमध्ये प्रवीण घुले या तेरखेड्या या गावचे नागरिक होते मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली आहे पण याच प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे आरोप केले जातात मात्र आरोप खरे काय खोटे काय हे पाहण्यास पाहणंसुद्धा गरजेचं असतं आहे तेरखेडा गावचे सरपंच आहेत सरपंच तुम्ही या गावामध्ये भ्रष्टाचार झाला असं तुमच्यावर आरोप आहेत तक्रारी दिल्या उपोषण झालं नेमकं काय का प्रकरण आहे खरं दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे मी आणि तुम्ही सांगा की नेमकं आता तुमच्यावर जे आरोप होत आहेत त्या आरोपामध्ये काय तथ्य आहे नमस्कार मी दिलीप जगन्नाथ घोल सरपंच ग्रामपंचायत तेरखेडा मागील दोन वर्षापासून जसं ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्या निवडणुकीपासून काही ना काही कारणानं आमचा पंच्याहत्तर टक्के जनतेनं ज्या ज्या पॅनलला कौल दिला त्या पॅनलला बदनाम करण्यासाठी केलेला हा कट आहे कारण कुठलंही काम करत असताना शासकीय काम करताना ग्रामपंचायत स्वतःची मालकी कधीच नाही त्याला फक्त प्रशासकीय मान्यता आम्ही देतो त्याला तांत्रिक मान्यता देणारा संबंधित डेप्युटी इंजिनियर टेक्निकल ऑफिसर असतो आणि त्या टेक्निकल ऑफिसरनं ज्या पद्धतीनं कामाची सिस्टीम काढून दिली त्या पद्धतीनं आम्ही पूर्ण काम करतो उदाहरण झालं सा सांगायचं झालं तर पाचशे मीटर रस्ता होत असेल आणि लोकाची गैरसोय होत असेल तर पैसे ग्रामपंचायतचे गेले हरकत नाही आम्ही सहाशे मीटरपर्यंतची कामं केलेत तुम्ही कुठल्याही कामाचं तांत्रिक लेखापरीक्षण करू द्या आमचं काम एक मीटरसुद्धा कुठं कमी होणार नाही त्यामुळे भ्रष्टाचार करायचा विषयच नाही आणि विषय राहिला व्हाउचरचा एकदा त्या कामाचं लेख तांत्रिक बाबी आणि एम बी पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतनं खर्च कसा करायचा कुठल्या बाबीवर करायचा आणि किती बाबी येत्या त्या बाबीच्या अनुषंगाला आम्ही ती बाउचर तयार करून घेऊन आम्ही त्या जाऊन पेमेंट काढल्याचं काढ काढावं लागत असतं आता राहिला विषय रोलर दाबलं गेलं नाही म्हणतात पाणी मारलं गेलं नाही म्हणतात माणूस पसरायला आला नाही असं म्हणतात मुरूम टाकला डंप केला सी जेसीबीनंच पसरला आम्ही म्हणत नाही लेबर लावून पसरला पण ते व्हेंडर ॲड न झाल्यामुळे आम्ही त्या माणसाच्या नावावर पेमेंट काढून जे सीबीवालेला दिलेत बोरणाची जी शिप होती त्यांना विचार त्यांच्या मशीनं बुरम सगळा असं सा केला आणि आम्ही रोलिंग केलं पाणी मारले योगा फक्त प्रश्न असा आहे एक दोन टँकर पाणी मारले पाऊसच पडला त्यात योगानं हो त्याच्यामुळे जास्त वॉटरिंग करायची गरज पडली नाही त्या कामात ना। ना। पण त्या बाबीला जेवढे पैसे आपल्या एम रेकॉर्डिंग आहे तेवढं तर पेमेंट आम्हाला द्यावंच लागत असतं ना हे अशा पद्धतीनं पूर्ण कामं केले गेलेले त्यांनी सात आठ आरोप केलेत पहिला आरोप ह्यांचा असा होता की दोन हजार पाचपासून ग्रामपंचायतचं लेखापरीक्षणच झालं नाही व दोन हजार एकवीसपर्यंतचे अभिलेखे उपलब्ध आहेत ग्रामपंचायतमध्ये लेखापरीक्षण केलेले हे ले. बुद्धेचे आरोप आहेत मला वाटतं ह्या गोष्टीत काही तथ्य नाही आणि ही सगळं स्वार्थासाठी चाललेला विषय आहे ते भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणणारा जो आहे त्याचं वैयक्तिक प्रकरण आहे ते एकोणीसशे ते वैयक्तिक प्रकरण आहे एकोणीसशे त्र्याण्णवला त्याच्या वडिलां शंभर रुपयाच्या बांडवरती जागा वाटप झालेली जागा विकली त्यात ना माझा दोष आहे ना ग्रामपंचायतचा दोष आहे तिथं त्या काळात प्रशासक होता प्रशासकाच्या काळात त्याची नोंद झाली गेली प्रशासकाच्या काळात त्याला बांधकाम प्रमाणात दिला गेला तिथं दोन मजली त्यांनी इमारत बांधली गेल्या ही बावीस वर्षे आणि मागचे सात एकोणतीस वर्षापासून तो माणूस तिथं राहतो आहे आणि त्या प्रकरणाला आज उजाळा दिला गेला जातो आहे कोर्टात प्रकरण मॅट कोर्ट मॅटर आहे आत्ता आम्हाला समजलं ते प्रकरण कोर्ट मॅटर आहे त्यामुळे आम्ही हस्तक्षेप त्यात काय करणार नाही जी काय कोर्टाचा निकाल लागेल त्याप्रमाणे आम्ही करू त्यामुळं ग्रामपंचायतवर कुठेतरी दबाव टाकून आपला मतलब साध्य करण्यासाठी हा एक त्यांचा प्रकार आहे आणि दुसरा म्हणजे कसं जिल्हा परिषदच्या निवडणुका येणार आहे त्या पुढच्या काळात त्यामुळे आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि समजा आमच्याकडनं काय चुका झाल्या असतील तर त्याला आम्ही समर्थ आहेत ना पण आम्हाला शंभर टक्के माहिती आहे आम्ही काय चुकीचं केलेलं म्हणजे आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर येते हां त्या संदर्भात ते पुढं ध्येय ठेवून त्यांनी तुम्हाला बदनाम करायचा प्रयत्न हो तुम्ही आरोप करताय पूर्ण स्ट्रॅटर्जीच भाजपाची अशी आहे देशात देशात महाराष्ट्रात आणि गावात पण तीच चालू आहे विनाकारण एखाद्या माणसाला टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय सरपंच साहेब आता या प्रकरणामध्ये सर्व ते भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जे काही पदाधिकारी त्यांनी निवेदन दिलं आंदोलन केलं पण या समितीमध्ये तुमच्या गावचे नागरिक जे आहेत प्रवीण घोले यांचा काय इंटरेस्ट आहे असं काय वाटतंय यामध्ये त्यांची स्वतःच्या मालकीची जागा तुळजाईनगरमध्ये त्यांनी घेतलेली आहे कोणाचे त्यांच्या स्वतःच्या मालकीची जागा नावावर हो ना बघावं लागेल मला मी काय माहीत नाही बघितलं त्यांची का ना काही जागा अजून त्यांनी काही नोंद पण केलेल्या नाही त्या आता रजिस्टर झाल्या त्या काय नोंद केल्या मला काही माहीत नाही परंतु आता सध्या व्यवसाय करतात भाऊ भाऊ दोघंवी दो तिथं त्यामुळे ती त्यांच्या मालकीची असं ग्रेत धरू आपण नोंद घेतली का नाही मला एवढं अजून काय त्याचा बघितलं नाही मी परंतु मागील बऱ्याच दिवसापासून तिथं त्या तुळजाईनगरच्या डेव्हलपरनं आम्हाला ग्रामपंचायतला त्याच्या हॉटेलसमोर चाळीस फुटाचा रस्ता दिलेला आहे त्या वस्तीत जाणाऱ्या लोकांसाठी त्या ठिकाणी ह्यांनी स्वतःची झाडी लावून रस्ता बंद केला मग त्या कॉलनीतल्या लोकांनी निवेदन दिलं की आम्हाला रस्ता मोकळा करून द्या आणि रस्त्याचं काम करून द्या मग हा विषय आम्ही ग्रामसभेत घेतला मग तुमचा अतिक्रमण नाही तुम्ही पदावर असताना सा साधारण माझ्या माहितीनं त्यांच्या हॉटेलच्या बाजूला तेहत्तीस फुटाचा रस्ता आहे तिकडनं त्यांचा एक सात आठ फुटाचा अतिक्रमण नाही आणि पुढच्या बाजूला तर शंभर टक्के पंचवीस फूट वीस पंचवीस फूट ज्यावेळेस सावेवाली बॉर्डर फायनल करतील तिथून चाळीस फूट आमचा ग्रामपंचायतचा रस्ता तर ही पूर्ण रस्ता त्यांनी ताब्यात घेतलेला होता आणि तो रस्ता मोकळा करून द्या म्हणण्या म्हणून त्यांच्या थोडा मनात राग आला असेल परंतु ह्या बी गोष्टी आम्ही कड तरी समाजसेवा करतात हा समाजसेवा करता त्यांना अडवल्या तुम्ही बघू शकता जाताना तुम्ही बघू बघू शकता आणि त्यांनीच चाळीस फुटाचा तो रस्ता अडवला आणि तो एक राग माझ्या माझ्याविषयी त्यांच्या मनात असावा असा मला वाटतं प्रवीण गुलेचा इंटरेस्ट आहे हो प्रवीण गुलेचा इंटरेस्ट हाच आहे ना की ग्रामपंचायतला बदनाम करायचं आणि आपली इमेज वाढविण्याचा हा प्रयत्न आहे दुसरं काय नाही त्यात आम्ही काय अपहार करायचा काय कारण नाही जेवढं तुम्ही अंदाजपत्रकात हा काम आहे चौकशी कशी असते अंदाजपत्रकात किती आहे लांबी तुमची पाचशे पाचशेला तुम्ही साडेचारशे करून जर तुम्ही बिल उचललं असतं तर आम्ही शंभर टक्के दोषी अंदाजपत्रकात आणि एम बी किती आहे त्या लांब्या मजायच्या तेवढं असलं तुमचा विषय संपला ना मग ती पैसे कसे का काढू आम्ही जसं बी ऐंडशी तरी एकच चेक देऊन टाकते ना कॉन्ट्रॅक्टरला पण आम्हाला ग्रामपंचायत म्हणून आम्ही आपलं ह्याच्याकडनं करून घेतलं त्याकडनं करून घेतलं ह्या पद्धतीनं करावं लागत असतं आणि त्याच पद्धतीने केलं आपण काय गैरमार्ग त्यात काय अवलंबलेलं नाही सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतात ऐका आता हे एक महिन्यापासून म्हणण्यापेक्षा दोन वर्षापासून आहे ज्या माणसानं हा प्रकार चालू केला आहे ती सोशल मीडियावर किती लोक लाईक करतात त्यांना आणि गावातले गावातील शंभर टक्के मला विश्वास आहे गावातील नागरिकाचा माझ्यावर शंभर टक्के भरवास आहे यांनी किती आरोप करू दे ह्या आरोपातून मी निर्दोष असणार बघा प्रकरणाच्या दोन्ही बाजू मी तुम्हाला दाखवतात वाशी तालुक्यातील तेरखेडा गाव आणि त्या तेरखेडा गावातील ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून ग्रामस्थांनी तक्रारी दिल्या उपोषण केलं आणि उपोषणानंतर जे काही कामं भ्रष्टाचार झाला असा आरोप केला होता त्याची चौकशी लागली आता त्या चौकशी समितीमध्ये प्रवीण घुले यांचा समावेश होता मी तुम्हाला प्रवीण घुलेची प्रतिक्रिया दाखवलेली आहे त्याच्यानंतर याच प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे गावचे प्रमुख प्रथम नागरिक सरपंच या सरपंचाची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली आहे म्हणजे प्रकरणाच्या दोन्ही बाजूत मी तुमच्या समोर मांडलेले आहेत काय खरं काय खरं काय खोटं ही जनता ठरवेल दूध का दूध पाणी का पाणी करण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे कशी वाटली मुलाखत नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हां जर काही असा वेगळा विषय असेल वेगळी मुलाखत असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता मी हुकमत मुलानी तेरखेडा वाशी